आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नरेंद्र मोदी यांनी केले मनमोहन सिंग यांचे कौतुक. मोदी सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसकडून काळी पत्रिका. कर्नाटक राष्ट्र समिती पक्षातर्फे प्रशासनाला निवेदन. ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात एसटीपीआय संघटनेचे निवेदन. शिवसैनिकांच्या वतीने शिवसेना हुतात्म्यांना अभिवादन. मेधा भट यांच्या गायनाने रसिक आनंदले. शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अशोक चौक येथे अभिवादन. महामेळावा केस संदर्भात 2 मार्च रोजी हजर राहण्याचे आवाहन. बार असोसिएशन साठी उद्या मतदान. बीएडच्या 4थ्या फेरीतील जागांचे वाटप. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा. तुमची आवडती सारी लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमती. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये या दोन्ही गटांकडून जोरकसपणे आपली बाजू मांडली जात आहे. बुधवारी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. त्या अनुषंगाने काँग्रेसला लक्ष्य केले. पण आज राज्यसभेत बोलताना मोदींनी देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार काढले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यसभेतील 56 खासदारांचा कार्यकाळ संपत असून त्यानिमित्ताने या खासदारांच्या आभार प्रदर्शनाची चर्चा राज्यसभेत पार पडली. या चर्चेमध्ये दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या बाबतीत आभार प्रदर्शन करताना आपली भूमिका मांडली. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. यावेळी मनमोहन सिंग यांच्याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वी घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. मोदी सरकारच्या निषेधात काँग्रेसकडून काळी पत्रिका. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना काँग्रेसच्या काळातील अर्थव्यवस्थेबाबतची श्वेतपत्रिका काढली जाईल असे सूतोवाच केले होते. त्याला उत्तर म्हणून आज काँग्रेसकडून मोदी सरकार विरोधात काळी पत्रिका काढली गेली. यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की मोदी सरकार हे लोकशाहीसाठी एक धोका असून त्यांनी बेरोजगारी, महागाई अशा विषयांवर दुर्लक्ष केले. तसेच मागच्या दशकभरात भाजपाने राज्यांशी भेदभाव केला असा आरोप काँग्रेसने केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काळी पत्रिका प्रसिद्ध केली. यावेळी ते म्हणाले, मोदी सरकारची 10 वर्ष हा अन्याय काळ होता. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळताना हे सरकार सपशेल अपयशी ठरले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2014 पूर्वीच्या अर्थव्यवस्थेवर आणि गैरव्यवहारांवर श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने ही काळी पत्रिका काढण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारचे अपयश या काळ्या पत्रिकेतून अधोरेखित करत आहोत. बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार कसे कुचकामी ठरले याची माहिती यात देण्यात येत आहे असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
कर्नाटक राष्ट्र समिती पक्षातर्फे प्रशासनाला निवेदन. कर्नाटक राष्ट्र समिती पक्षातर्फे गुरुवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. मद्य विक्रीच्या क्षेत्रात असणाऱ्या व्यावसायिकांना अबकारी खात्याकडून नवनव्या नियमांचा बडगा सहन करावा लागत आहे. यापूर्वी या व्यावसायिकांनी सर्व नियमांच्या चौकटीचे पालन केले आहे, मात्र काही व्यावसायिकांना नियम उल्लंघन करण्यास मुभा देण्यात आली आहे, तर काहींना जाचक अटी लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या निवारण करावे अशी मागणी कर्नाटक राष्ट्र समिती या पक्षातर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन देतेवेळी पक्षाचे सदस्य उपस्थित होते. ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात एसटीपीआय संघटनेचे निवेदन. वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सध्या सुरू असलेल्या न्याय प्रकरणाच्या बाबतीत मुस्लिम धर्मियांवर अन्याय होत आहे, याची सरकारने गंभीर दखल घ्यावी, तसेच योग्य कृतीशील पावले उचलावीत अशी मागणी एसटीपीआय या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. यावेळी एसटीपीआय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू समाजाला प्रार्थना करण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र याबाबत न्यायालयाने निर्णय दिलेला अयोग्य असून त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या नित्यकर्मात अडथळे उद्भवत आहेत, याची सरकारने गंभीर दखल घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवसैनिकांच्या वतीने शिवसेना हुतात्म्यांना अभिवादन. दरवर्षीप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बेळगाव यांच्यातर्फे आज गुरुवारी सकाळी सीमाप्रश्नी बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गांभीर्याने पार पडला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून शिवसेनेच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख राजू तुडेकर, प्रकाश राऊत, संघटक तानाजी पावशे, युवा सेनेचे विनायक खुलजी, प्रकाश हेब्बाजी, वैभव कामत, अवैध चव्हाण पाटील, सुवैध पवन शेट्टी आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. मेधा भट यांच्या गायनाने रसिक आनंदले. संगीत कलाकार संघ बेळगाव आणि स्वर मल्हार फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संघाची मासिक बैठक बुधवारी रोजी टिळकवाडी येथील अकॅडमी म्युझिकच्या पंडित रामभाऊ विजापुरे सभागृहात संपन्न झाली. बेळगावचे सुपुत्र ऋषिकेश हेरलेकर हे अयोध्येत श्री रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित पौरोहित्य सेवेसाठी खास निमंत्रित म्हणून गेले होते. त्यांचे अनुभव कथन पहिल्या सत्रात व्यक्त केले. बैठकीचे दुसरे पुष्प शिरसी येथील गायिका मेधा भट यांनी गुंफले. नुकत्याच दिवंगत झालेल्या विदुषी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या श्याम कल्याण रागातील बंदिश आणि तराना उत्तम तयारीने सादर केला. सुरुवातीला संघाचे उपाध्यक्ष मुकुंद गोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रभाकर शहापूरकर यांनी कलाकारांचे स्वागत केले, तर रोहिणी कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अशोक चौक येथे अभिवादन. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अभिवादन करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौक आणि सिंहगर्जना युवक मंडळ येथे आज गुरुवारी सकाळी गांभीर्याने हुतात्मा दिन पाळण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि सिंहगर्जना युवक मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये तिन्ही संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र व पुष्पहार वाहून हुतात्मा शिवसैनिकांना अभिवादन केले. यावेळी बोलताना शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. महामेळावा केस संदर्भात 2 मार्च रोजी हजर राहण्याचे आवाहन. सन 2022 ला झालेल्या महामेळाव्या दिवशी महानगरपालिकेच्या तत्कालीन अभियंत्या मंजुश्री यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात केलेल्या फिर्यादीनुसार मये समितीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या होत्या. जेएमएफसी चतुर्थ कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये दीपक दळवी, शुभम शेळके, प्रकाश मरगाळे, मदन बाबूराव बामणे, मनोहर किनेकर, मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण, प्रकाश शिरोळकर आणि इतरांचा समावेश आहे. या केसची तारीख असताना अनेक जण गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी पुढील तारखेला सर्व जण हजर राहण्याबाबत सूचना केली असून गैरहजर राहणाऱ्यांना वॉरंट जारी करणार असल्याचे सांगितले आहे. तरी पुढील तारीख 2 मार्च रोजी प्रत्येकाने हजर राहावे असे आवाहन ऍडव्होकेट महेश बिरजे यांनी केले आहे. बार असोसिएशनसाठी उद्या मतदान. बेळगाव बार असोसिएशनसाठी शुक्रवार दिनांक 9 रोजी मतदान होणार आहे, तसेच या दिवशीच मतमोजणी आहे.
त्यामुळे नवीन कार्यकारिणीची घोषणा या दिवशी होणार आहे. 11 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. सर्व जागांसाठी चुरशीची लढत आहे. मात्र सर्वाधिक चुरस बेळगाव बार असोसिएशन अध्यक्ष व सचिव पदांसाठी आहे. दरम्यान मतदारांची संख्या 1900 पेक्षाही अधिक आहे. बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून गुरुवारी उमेदवारांना प्रचारासाठी अखेरचा दिवस मिळाला. त्यानंतर उद्या शुक्रवारी मतदान असणार आहे. त्यामुळे बुधवार व गुरुवार असे मिळून अखेरचे केवळ 2 दिवस प्रचारांसाठी उमेदवारांना मिळाले होते. यामुळे मतदारांना व्यापक स्वरूपात आकृष्ट व मतदार मोट बांधणीला आता वेग आला आहे. बीएडच्या चौथ्या फेरीतील जागांचे वाटप. बीएड अभ्यासक्रम प्रवेशासाठी चौथ्या फेरीतील जागा वाटप जाहीर करण्यात आले आहे. जागा मिळालेल्या उमेदवारांची यादी वेबसाईटवर अपलोड केली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन चलन डाउनलोड करून शुल्क भरावे. 9 फेब्रुवारी पूर्वी संबंधित नोडल सेंटरमध्ये ते सादर करून प्रवेशपत्र घ्यावे असे कळवण्यात आले आहे. कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 12 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहा स्मार्ट न्यूज. लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000 अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब. इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहां तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. बसरीकट्टी महालक्ष्मी यात्रेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी सांगितले. बसरीकट्टी महालक्ष्मी यात्रा मंगळवार दिनांक 13 पासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर बसरीकट्टी यात्रोत्सव कमिटीने मंत्री हेबाळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महालक्ष्मी यात्रेसाठी आपले सहकार्य असल्याचे सांगितले. यावेळी यात्रोत्सव कमिटीचे कार्याध्यक्ष विक्रम देसाई, बसवाणी कोंडस्कोप, सिद्राय नागरोळी आदी उपस्थित होते. येळूरमध्ये रविवारी साहित्यिकांची मांदियाळी. येळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ आयोजित 19वे मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 11 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार भूषवणार असून उद्घाटन सूर्यकांत शानभाग यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. चांगलेश्वरी मंदिरातून सकाळी 8:30 ग्रंथ दिंडीला प्रारंभ होणार आहे. सकाळी 10:30 उद्घाटन समारंभाला प्रारंभ होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीराम पवार यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. त्यानंतर ज्योती पठाणिया या मनोगत व्यक्त करणार असून वसंत हंकारे यांचे पुन्हा जगूया आनंदाने या विषयावर व्याख्यान होणार आहे. आशादीप तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप.
खानापूर येथील दुर्गम भागातील असोगा येथील गव्हर्नमेंट मराठी शाळेतील 84 अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल या शाळेतील मुख्याध्यापक देसाई यांनी आषाढीचे संचालक अभियंता हनुमंत कुकजी यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच या शाळेतील शिक्षिका वैशाली यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी आशादीप वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष हनुमंत कुकजी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. जायंट्स तर्फे अनाथालयात शिधा वाटपाचा कार्यक्रम. जायंट्स मेन तर्फे दिनांक 6 रोजी समृद्धी अनाथालय येथे शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जायंट सभासदांनी भरघोस मदत करून कार्यक्रमाला शोभा आणली. यावेळी सुनील मुतकेकर, उमेश पाटील, अनिल चौगुले, शिवकुमार हिरेमठ, मुकुंद महागावकर, संजय पाटील या सर्वांनी सहकार्य केले. यंदाच्या शैक्षणिक परीक्षांना सोमवारपासून प्रारंभ. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षेच्या हंगामाला सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. 11वीची वार्षिक परीक्षा सोमवार दिनांक 12 ते मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी पर्यंत पार पडणार आहे. त्यामुळे लवकरच पदवीपूर्व महाविद्यालयात परीक्षांचा फीवर पाहायला मिळणार आहे. 10वी व 12वीची वार्षिक परीक्षा मार्च महिन्यामध्ये होणार आहे. त्यापूर्वी शिक्षण खात्याने 11वीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून 11वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. याचबरोबर शिक्षण खात्याने देखील परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी सर्व महाविद्यालयांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र तटरक्षक दल प्रमुखपदी तवंदीचे सुधाकर पाटील. तवंदी तालुका निपाणी येथील सुपुत्र DIG सुधाकर पाटील यांनी महाराष्ट्र तटरक्षक दलाचे नवे राज्यप्रमुख म्हणून 2 दिवसांपूर्वी कार्यभार स्वीकारला. पोरबंदर येथील सजग जहाजाचे कमांडिंग ऑफिसर म्हणून यशस्वी कामगिरी बजावल्यानंतर दिल्ली येथील मुख्यालयाने पाटील यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. निपाणी भागातील सुपुत्राला हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मंथन तर्फे रविवारी महिला साहित्य संमेलन. मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने 37वे महिला साहित्य संमेलन रविवार दिनांक 11 रोजी होणार आहे. सामर्थ्य मंदिर बुधवारपेठ टिळकवाडी येथे 10 ते 5 वाजेपर्यंत हे संमेलन आयोजित केले आहे. मुंबई येथील स्मिता पोतनी संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत. पहिल्या सत्रात उद्घाटन व संमेलनाध्यक्ष यांचे भाषण होणार आहे. संमेलनाध्यक्ष पोतनीस या मराठी साहित्यातील विज्ञान या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये लीना बोकील यांची मुलाखत प्राध्यापक माधुरी शानभाग घेणार आहेत. तिसरे सत्र समग्र नाथ धोम महानोर यांच्यावर असणार आहे. यावेळी प्राध्यापक मनीषा नेसरकर मार्गदर्शन करणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रवास एक शाहिराचा हा कार्यक्रम मंथन भगिनी सादर करणार आहेत. याचे दिग्दर्शन नीता कुलकर्णी यांनी केले आहे. साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंथनच्या अध्यक्षा अपर्णा देशपांडे यांनी केलं आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा उद्या निपाणी. सदलगा येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना सोमवार दिनांक 12 रोजी होणार आहे. या पुतळ्याचे आगमन शुक्रवार दिनांक 9 रोजी सायंकाळी 4 वाजता निपाणी येथे होणार असून उत्साही स्वागत केले जाणार आहे. यावेळी मिरवणूकही काढण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक रोहन साळवे यांनी दिली. बुधवारी पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, राजेश कदम, गोपाळ नाईक, विजय शेटके आदी उपस्थित होते. मुतगेत 2 लाखांची घरफोडी. बंद घर फोडून चोरट्यांनी 2 लाख रुपये किमतीचे 42 ग्रॅमचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना मुतगेतील गोकुळ नगरमध्ये मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी शंकर इटगी यांनी मारिहाळ पोलिसात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास कपाटातील 42 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला. घरमालक मंगळवारी सकाळी घरी आले तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी ही माहिती मारिहाळ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. महिलेला अटक करून 12 लाखांचे दागिने जप्त. सुश्रुषा सेवेनिमित्त घरात आलेल्या नर्सकडून कॅम्प येथून दागिने लांबवण्यात आले होते. त्याचा छडा कॅम्प पोलिसांनी लावून तिच्याकडून 12,31,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने बुधवारी जप्त केले. पोलिसांनी सांगितले की कॅम्प येथील रहिवासी रुक्साना नांजी यांनी गेल्या 1 महिन्यापासून आईची सुश्रुषासाठी परिचारिकेची नियुक्ती केली होती.
ही परिचारिका मूळची चुलधाळ येथील असून सध्या काकती मध्ये राहते. सुश्रुषा सेवा बजावताना नर्सने दागिने लांबवले होते, यामुळे या विरोधात कॅम्प येथील पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी महिलेची चौकशी केली, त्यामधून चोरीचा छडा लागला असून तिला अटक करण्यात आली आहे. युवा समितीने घेतली युवा सेना सचिवांची भेट. महाराष्ट्र एकरण समितीचे युवा नेते शुभम शुळके यांनी गडिंग्लज इथे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. शिवसेना कायम सीमावासीयांच्या पाठीशी खंबीर आहेच, पण कर्नाटक सरकार सातत्याने आमची भाषा संस्कृती संपवण्यासाठी रोज नवीन फतवे काढत आहे आणि महाराष्ट्र शासन काहीच करत नाही. या उद्धव साहेबांशी चर्चा करून आवाज उठवावा अशी विनंती केली. सीमा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहेच, उद्धव साहेबांशी चर्चा करून नक्कीच यावर आवाज उठवू अशी ग्वाही त्यांनी दिली. सोबत उपस्थित कोल्हापूरचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, सूरज कनबरकर, रवी निर्मळकर, विनायक कुळजी, युवा सेना तालुका प्रमुख विक्रम मुतकेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. निपाणी बस स्थानकात इचलकरंजीच्या महिलेचे 1.5 तोळे दागिने लंपास. निपाण येथील बस स्थानकातून इचलकरंजीला जाणाऱ्या बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील 1.5 तोळे सोन्याचे दागिने व रोख 10,000 रुपये ठेवलेली पर्स लंपास केली. मिला ग्रीन मदर असे चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मिला ग्रीन मदर यांचे माहेर हलियाळ आहे, त्या वार्षिक उत्सवासाठी गेल्या होत्या. निपाणीत येऊन निपाणी इचलकरंजी बसेने इचलकरंजीकडे जात असताना बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील पर्स चोरी केली. या पर्समधील 1.5 तोळे दागिने व रोख 10,000 रुपये रक्कम लंपास केली. अंगडे इंटरनॅशनल स्कूलमध्ये पोंगडा वस्तीतील बदलावर कार्यक्रम. अंगडे इंटरनॅशनल शाळेमध्ये पोंगडा वस्तीतील बदल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या डॉक्टर कीर्ती अभय बिरजे उपस्थित होत्या. यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सहशिक्षिका संध्या शानबाग यांनी केले. डॉक्टर कीर्ती अभय बिरजे होमिओपॅथिक BHMS असून त्या MD करत आहेत. इयत्ता 6वी ते 9वीच्या विद्यार्थिनींना शरीरातील होणारे बदल, त्यांना येणाऱ्या समस्या, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता आणि मासिक आरोग्य यावर अधिक चर्चा व स्पष्टीकरण देण्यात आले. मुख्याध्यापिका संगीता देसाई, विद्यार्थिनी आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या हुरुदे यांनी केले. डॉक्टर प्रिया चोकलिंगम यांचे उद्या व्याख्यान. हृदयाची व्याधी, एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेल्या रुग्णासाठी सेंट्रा केअर हॉस्पिटलतर्फे कार्डिया हेरिब्लिटेशन या विषयावर डॉक्टर प्रिया चोकलिंगम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता सेंट्रा केअर हॉस्पिटल टिळकवाडी इथे हे व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान मोफत असून त्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. डॉक्टर सायली थाळी आणि AH ममता या देखील रुग्णांना व्यायाम आणि आहार याविषयी मार्गदर्शन करत आहेत. श्रीमती विजयलक्ष्मी देवगोजी यांना HD. श्रीमती विजयलक्ष्मी विजय देवगोजी यांना मराठी साहित्यातील वडार समाज जीवनाचे चित्रण या विषयात शोधकार्य पूर्ण केल्याबद्दल राणी चन्नम्मा विद्यापीठाची PhD पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना मार्गदर्शिका डॉक्टर मनीषा नेसरकर असून या संशोधनासाठी त्यांना डॉक्टर विनोद गायकवाड, डॉक्टर चंद्रकांत वाघमारे, डॉक्टर मेजुद्दीन मुत्तीबळी, डॉक्टर संजय कांबळे यांचेही मार्गदर्शन लाभले असून या कामी त्यांच्या कुटुंबांचेही त्यांना पूर्णपणे सहकार्य लाभले आहे. श्रीमती देवगोजी यांना मूळ बेळगावच्या असून त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी ही पदवी प्राप्त केल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. श्री दुर्गा शक्ती महिला मंडळातर्फे हळदी कुमकुम संपन्न. श्री दुर्गा शक्ती महिला मंडळातर्फे हळदी कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ मीनाताई बेनके, तसेच भारतीय जनता पक्षाचे श्री मुर्गेंदर गौडा व प्रभागाचे नगरसेविका सौ नेत्रावती भागवत, माजी नगरसेविका सौ वैशाली हुळजी, सौ प्रज्ञा शिंदे, तसेच श्री एकदंत युवा मंडळाचे श्री अरुण गावडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सौ मीनाताई बेनके व नगरसेविका नेत्रावती भागवत यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर महिलांना हळदी कुमकुम व वाहन देऊन हा हळदी कुमकुमचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. सूत्रसंचालन सौ मनीषा कुंडेकर यांनी केले, तर सौ सरला उसगावकर यांनी आभार मानले. आराधना शाळेत दंत चिकित्सा शिबिर. आराधना विशेष मुलांच्या शाळेमध्ये मारवाडी युवा मनच्या पंख शाखेतर्फे नुकतेच दंत चिकित्सा शिबिर पार पडले. यावेळी डॉक्टर प्रणाली बेर्डे यांनी शाळेतील विद्यार्थी आणि पालकांची दंत तपासणी करून दातांच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. प्रारंभी मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी डॉक्टर प्रणाली, युवा मंचाच्या अध्यक्षा मनीषा उपाध्याय, सचिव पूर्णिमा ओझा, माजी अध्यक्षा सरस्वती बजाज, सदस्य ऋतू पेरिवाळ, वीना राजपुरोहित यांचे स्वागत केले. ओगनोळी इथे संविधान रथयात्रेचे उत्साहात स्वागत.
कर्नाटक सरकारने राज्यातील सर्वच गावांमध्ये संविधान जनजागृती रथयात्रेचे आयोजन केले आहे. या संविधान रथयात्रेचे कोगनोळी ते निप्पाणी इथे बुधवार दिनांक 7 रोजी आगमन झाले होते. सदर रथयात्रा येथील हल सिद्धिनाथ नगर इथे आल्यानंतर कोगनोळी ग्रामस्थानाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. या संविधान जनजागृती रथयात्रेमध्ये कोगनोळी येथील हल सिद्धिनाथ नगर येथील सरकारी मराठी शाळा कोगनोळी सरकारी मराठी शाळा गर्ल्स हायस्कूल कोगनोळी कोगनोळी हायस्कूल आणि अंबिका आदर्श विद्यालय आदी शाळेतील हजारो विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. हल सिद्धिनाथ नगर बाजारपेठ मुस्लिम गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या मार्गावरून रथयात्रा मार्गस्थ झाली असून यावेळी ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने या रथयात्रेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या रथयात्रेची सांगता मराठी मुलामुलींची सरकारी शाळा इथे झाली. आदर्श महिला मंडळचा तिळगुळ समारंभ. श्री राम कॉलनी येथे आदर्श महिला मंडळचा तिळगुळ समारंभ नुकताच पार पडला. प्रारंभी देवीच्या फोटोचे पूजन करून महिलांनी महालक्ष्मी अष्टकाचे पाठन केले. मंडळाच्या अध्यक्षा नेहा जोशी यांनी स्वागत करून तिळगुळ समारंभाची संकल्पना विशद केली. यानंतर काही महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. वर्षगाडी यांनी आपले विचार मांडले. रमेश गोविंद पानसे यांचे निधन. सोनार गल्ली वडगाव येथील रहिवासी रमेश गोविंद पानसे वय 75 यांचे गुरुवार दिनांक 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आई 3 भाऊ व 2 बहिणी असा परिवार आहे. स्तवनिधी हायस्कूलच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय ऑलिम्पिकसाठी निवड. बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित AS पाटील हायस्कूल स्तवनिधी येथील अक्षता कळीमणी हिची 18 ते 21 जानेवारी पर्यंत तामिळनाडू येथील KPR इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज कोईम्बतूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय खेलो इंडिया तायकोंडो स्काय व वुशो स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी बजावून भारतीय राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त तिचा PB आश्रम संस्थेचे संचालक महावीर पाटील AS पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक SS तेरदाळ व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थिनीला शारीरिक प्रशिक्षक सचिन बाबन्नवर यांचे मार्गदर्शन लाभले. स्विमर्स व एक्वेरियस क्लबचे जलतरण स्पर्धेत अतुलनीय यश. गोवा वेस येथील महापालिकेच्या जलतरण तलावात आबा व हिंद सोशल क्लब आयोजित निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत बेळगावचे स्विमर्स व एक्वेरियस क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत विविध गटात क्लबच्या समृद्धी हलकरे सुनीता हलकरे अमन सुनगार सिद्धांत सडेकर निधी कुलकर्णी निशांत भाटी वेदांत मिसाळे अनिश पै गाथा जैन तनिष्क मोरे सार्थक श्रेयकर अहिंका हलगेकर पाकी हलगेकर भगतसिंग गावडे यशराज पावशे रिचा पवार समीक्षा घसारी तन्वी पै वैष्णवी के इमानी जाधव चैत्राली मेलगे विहान कोरी दर्शिका निट्टूकर अभिनव देसाई समीर मेनसे अथर्व राजगोळकर सिद्धांत कर्डीकर सुविद्या सिद्धेश पारिका हेरेकर आयुष पाटील श्री दत्ता पुजारी तनिष भाटी वेद मलकापूर या खेळाडूंनी पदके पटकावीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अक्षय शेरेगार अजिंक्य मेडके नितेश कुडुजकर गोवर्धन काकतीकर इमान उजगावकर विनायक आंबेवाडीकर उमेश कलघटकी यांचे मार्गदर्शन तर KLE संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे जयंत हुंबरवाडी लता कित्तूर अविनाश पोद्दार माकी कापाडिया सुधीर कुसाने प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे. खानापूर फिटनेस क्लबच्या वतीने 18 फेब्रुवारीला शरीर सौष्ठव स्पर्धा. खानापूर फिटनेस क्लबच्या वतीने रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर येथे सायंकाळी 6 वाजता शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती फिटनेस क्लब खानापूरचे प्रमुख नितीन पाटील व खानापूरचे व्यायामपटू वासुदेव साखळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद चंद्रकांत पाटील उपस्थित होते. स्पर्धा खालील 2 ग्रुपमध्ये घेण्यात येणार आहेत. मिस्टर फिटनेस क्लब 2024 जिम स्तरीय आणि मिस्टर खानापूर क्लासिक 2024 तालुका स्तरीय. यामधून खालील 5 शारीरिक वजन श्रेणी 55 किलो 60 किलो 65 किलो 70 किलो आणि 70 किलो पेक्षा जास्त अशा स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिक व ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी या शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. यावेळी माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊन आपले कौशल्य दाखवावे असे आवाहन केले.
यावेळी फिटनेस क्लबचे वासुदेव साखळकर, नितीन पाटील, शिवा मयेकर, विशाल सावंत, दत्ता वंजारे, राज गावडे, संतोष चिनवाल, सनी मयेकर, राहुल सावंत, अनिश कुलकर्णी, चेतन गिरी, मिटू रामचंद्र आदी उपस्थित होते. पदक प्राप्त कराटेपटूंचा कडोलीत सत्कार. विविध ठिकाणी झालेल्या कराटे स्पर्धेत यश मिळवलेल्या कडोलीतील कराटेपटूंचा नुकताच सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील अध्यक्षस्थानी होते. कोलकातात झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कडोलीतील निलेश बाळेकुंद्रीने कुमिटे कराटे प्रकारात सुवर्ण पदक तर कटा प्रकारात कांस्य पदक मिळवले. त्याचबरोबर निपाणीत झालेल्या स्पर्धेत अथर्व बिरजे, पियुष बाळेकुंद्री, श्रीशा होनगेकर, संस्कृती बाळेकुंद्री यांनी रौप्य पदक मिळवले. सूर्यकांत बाळेकुंद्री यांनी कांस्य पदक मिळवले. सर्वजण डायनॅमिक शोटोकॉन कराटे इंडिया अकॅडमीचे खेळाडू असून त्यांना नागेश पाटील, सुकन्या पाटील, सुनील बाळेकुंद्री यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंना रश्मी पाटील, श्रेया मायनाचे, वैष्णवी मायनाचे यांचे सहकार्य लाभत आहे. यावेळी उपाध्यक्षा दीपा मरगाळे, गौडाप्पा पाटील, डॉक्टर विनोद पाटील आदी उपस्थित होते. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.